भाई नमस्कार। यंदाचा सीजन कसा आहे? यंदाचा सीजन कसा आहे? सीजन छान आहे, म्हणजे नेहमीप्रमाणे नाही पण छान आहे। कोरोनाचा काळ गेला, आता सुगीचे दिवस आले, गौतमी पाटीलचा जमाना आहे, काही परिणाम होतो? हा होतो थोडाफार, पण आता जास्त वल्गर झाल्यामुळे तमाशात ते नाही आहे, पण तरी पण तमाशाचा प्रेक्षक तमाशातच आहे आणि छान आहे। काही परिणाम तमाशावर काही परिणाम झालेला नाही, पण जे हल्लीचे तरुण आहेत ते जास्त गौतमी पाटीलकडे आकर्षित झाले। गौतमी पाटीलचे काय वागले अगोदर कसं पाहता? गौतमी पाटील सुरुवातीला जी वागली ते कितपत योग्य? तमाशातल्या बाळांकडे आजही चांगल्याच नजरेने बघतात, वाईट असं काहीच नाही। गौतमी पाटीलच्या पद्धतीने गणपतीचा शो सादर करतो, तो शो पाहून तरुणांकडे तशा गाण्यांची पब्लिक आम्हाला तशीच ऑफर करत, पब्लिक आम्हाला ऑफर तशीच करत की नुसती गाणी घ्या, तुमचे विनोद घेऊ नका, आम्हाला नुसता डिस्को हंगामा द्या। आणि मग मी रागवतो थोडासा आणि मग मी त्यांना सांगतो की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, हा गौतमीचा डीजे हंगामा नाही, हा रघुवीर केडकरचा तमाशा आहे आणि तो तुम्ही तमाशाच्या रूपाने पहा असं सांगावं लागतं। कुठेतरी तरुणांकडनं वेगळ्या वेगळ्या अपेक्षा होतात गाण्याच्या बाबतीत, सगळे रेकॉर्ड डान्स त्याच्यामुळे वाजवावे लागतात, कुठेतरी ढोलकी पडाला त्याच्यामुळे वेगळे दिवस आले किंवा लोक पावत चालले नाही, मनस्ताप होतो खूप आणि भीती वाटते की आपली कला लोक पावेल की काय, कारण आता बरेच गाणे लाईव्ह पेक्षा रेकॉर्डवर वाजवले जातात बऱ्याच तमाशात। आता ह्यावर्षी माझ्याही तमाशात चालू झाले रेकॉर्ड, नाही तर पूर्वी माझ्या तमाशात कधीतरी एखादा रेकॉर्ड वागायचा असेल रंगबाजीत नाही, पण आता दोन तीन रेकॉर्ड माझ्याही कार्यक्रमात वाजतात, कारण नाविला दुखतो कधी कुठला प्रेक्षक कुठला पुढारी कुठल्या गाण्याची फरमाईश करेल याचा आता ताणपट्टा राहिलेला नाही। आणि मुळात लोकांनी तमाशा म्हणजे डिस्को हंगामा असा म्हणे हे मांडलेलं आहे, स्वतःच्या मनाला समजून घेतलंय तमाशा म्हणजे डिस्को हंगामा, पण तसं नाही, तमाशा वेगळा आहे। तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे, ती इतर प्रांतात नाही, गुजरातमध्ये नाही, आंध्रात नाही, कर्नाटकात नाही आणि मुंबईच्या पुढे पाणी आहे तिकडे काहीच नाही, म्हणजे ही कला फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे। तेव्हा महाराष्ट्रातल्या लोकांनी या कलेकडे खूप प्रेमाने पाहिलं पाहिजे आणि कलावंत जे सादर करतो तेच पाहावं, आपण त्यांना शिकवण्याचा अर्थ नाही, कारण कलावंत 12 गावचं पाणी पिलेलं असतो, त्याला 12 गावची माहिती असते, उगत आपल्या गावात आलं म्हणून त्याच्यावर काहीतरी लादायचं किंवा त्याच्यावर काहीतरी रुबाब गाजवायचा असा प्रयत्न प्रेक्षकांनी करू नये अशी माझी विनंती आहे। आता पोलिसांनी जो टायमिंग घालून दिलाय त्या टायमिंगमुळं वगदान ते करताच येत नाही, एकतर ती प्रेक्षकांची आवड राहिली नाही आणि त्या टायमिंगचा असा एक हे घालून नाही। आता काय होतंय, वग काही काही ठिकाणी होतो पण वगाला प्रतिसाद नसतो, पोलिसं आता आपल्या महाराष्ट्रात एवढं कडक वागत नाही तमाशगिरांची, कारण गोरगरिबांची लोककला आहे, त्यामुळं पोलिस फारसा त्रास देत नाही। कुठंतरी शहर असेल किंवा एका गावात 2 पार्ट्या असतील त्या गावात ते त्यांचा हक्क गाजवतात, परंतु इतर गावात तसं काही नसेल तर पोलिसांचा काही त्रास होत नाही। कोरोनाच्या काळामध्ये शासनाने पॅकेज जाहीर केलं, प्रत्यक्षात मदत मिळाली, 3 तमाशाला मिळालं, रघुवीर केडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर आणि वसंत नांदवळकर। तर मी शासनाला कळवलंय जर तुम्ही ह्या जून
जुलै महिन्यात जर ते पॅकेज काढलं नाही तर तुम्ही मला दिलेले 2 लाख मी तुम्हाला परत करेन. नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये रघुवीर केडकरांची हमखास हे असायचं तुमचं राऊटी असायची, यंदा राऊटी नाही. नाही त्यात काय आलं, 4-5 वर्षापासून राऊटी नाही आहे नारायणगावला. त्याचं कारण असं की माझे कार्यक्रम अगोदरच बुक होतात आणि मग राऊटी लावायची म्हणजे खर्च, आणि तो खर्च आता पेलवत नाही. नारायणगावचा राऊटी लावण्याचा खर्च 1 लाखाच्या वर आहे. जरी गावकरी लाईट फुकट देत असेल किंवा जागा फुकट देत असतील, पण तिथला जो खर्च आहे येणाऱ्या ग्रामस्थांना चहा पाजणे, सरबत पाजणे, लस्सी पाजणे, थंड पाजणे, हा खर्च 1 लाखाच्या वर जातो. कारण एका दिवशी निदान 20 पार्ट्या येतात कार्यक्रम ठरवायला, त्यामुळे माझी राऊटी लागत नाही, माझे कार्यक्रम बाहेर बुक होतात. नारायणगावकरांना रघुवीर केडकरांचा तमाशा या वर्षी पाहायला मिळणार नाही अशी पण माहिती आहे. हो, त्याला माझ्या आर्थिक अडचणीची बाजू आहे. माझ्या आर्थिक अडचणीमुळे मी बरीच गावं कॅन्सल केलेली आहेत. नारायणगाव, संगमनेरला मी राहतो, तेही तोय कार्यक्रम कॅन्सल केलेला आहे. मी अन्नापूरचा कॅन्सल केला आहे, कारेगावचा कॅन्सल केलेला आहे, तळेगावचा कॅन्सल केलेला आहे, शिक्रापूरचा कॅन्सल केलेला आहे. कारण माझी आर्थिक अवस्था थोडीशी यावर्षी या कोरोनामुळे थोडी अडचणीत आली, आणि म्हणून मी हे कार्यक्रम कॅन्सल केलेत. याचा अर्थ नारायणगावकरांनी आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत असा मुळीच धरायचा नाही. तुम्ही बोलवाल त्यावेळेस आम्ही येणार आहोत. सर्व फड मालकांनी कार्यक्रम सादरीकरण करण्याचं जो प्रकार आहे त्याच्यात सुधारणा करा. जास्त म्हणजे वर कपडे, आता माझ्या 2-3 गाण्यात ते मांडीवरचे कपडे आहेत, परंतु ते इतर तमाशे तर बघून आम्ही करायला लागलो. नाही तर माझ्या तमाशात मुळीच नव्हतं. गुडघ्याच्या वर मी नीचू देत नव्हतो पूर्ण कपडे, पण आज परिस्थिती इतकी वाईट आहे की जर मी त्या पूर्ण तसं नाचू दिलं नाही तर लोक म्हणतात रघुवीर केडकरचा तमाशा आता खंडच चालला. प्रेक्षकांची मागणी, हा प्रेक्षकांच्या मागणीवरून तसं करावं लागतंय. आणि मुळात म्हणजे सर्व फड मालकांनी या गोष्टीवर बंदी घातली पाहिजे. आम्ही रेकॉर्डर आन करणार नाही. चांगल्या उत्कृष्ट गायिका ठेवल्या पाहिजेत, उत्कृष्ट गायक ठेवले पाहिजेत, उत्कृष्ट वाद्य कलाकार ठेवले पाहिजेत, आणि कार्यक्रमाचा दर्जा वाढवला पाहिजे असं मला वाटतं. आणि आज
तिलाही 15K म्हणजे आम्ही ते पैसे वापरत नाही तर आम्ही आमचा पगार घेतो। खूप प्रयत्न करावे लागते आणि जर प्रयत्न नाही केले ना आहे आता जर तमाशा केला तर तो 3 वर्षात संपेल। तमाशा टिकला पाहिजे कारण 100 लोक त्यांच्या मागं त्यांचं कुटुंब या तमाशा फडावर जगतं त्याच्यामुळे तमाशा हा टिकला पाहिजे। त्या लोकांच्या पोटात अन्न गेलं पाहिजे त्याच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे मुलं शिकली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुण मुलं जे आहेत त्यांनी तमाशाला त्रास देऊ नये कुठल्या बारीक असो अथवा मोठा असो। नाही आपल्याला आवडला तर सरळ उठून घरी जावं परंतु त्या कलाकारांची स्टेजवर विटंबना करू नये असं माझं नवीन मुलांना हात जोडून नम्रतेची विनंती। थँक्यू। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।